नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये राज्य उत्पादन शुल्क यासाठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका बघत आहोत. यामधील हा संच क्रमांक पहिला असणार. आणि यामध्ये मुलांनो बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये TCS आणि IBPS कंपनी मुलांनो ज्या पद्धतीनं प्रश्न विचारत आहे, असेच प्रश्न आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, शाळा या पुस्तकाची लेखक कोण? बरोबर आहे, शाळा या पुस्तकाची लेखक कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिला, मिलिंद बोकील. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला या लेखकांची नावं विचारत आहे, त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शनमध्ये बघितलं तर रणजित देसाई आहे. रणजित देसाई यांनी कोणते बुक लिहिलेलं आहे, म्हणजे कोणते पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्यासाठी लक्ष राहू द्यायचं आहे. श्रीमान योगी, श्रीमान योगी ही एक कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. फु ल देशपांडे, फु ल देशपांडे यांनी बघितलं तर कोणते लिहिलेलं आहे, यावर जास्त विचारलेला प्रश्न आहे. व्यक्ती व दुसरं वल्ली हे एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. शिवाजी सावंत यांच्यावर आत्ताच जस्ट रिसेंटली बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, त्यामधला एक लक्ष ठेवसा छावा. आणि तुम्हाला मी 100% सांगते, हे जे लेखक आणि हे कादंबरी किंवा लेखक किंवा पुस्तक असेल तर हे मुलांनो जी 8वीची स्कॉलरशिपची गाईड आहे, यामधूनच प्रश्न विचारत आहे मुलांनो TCS आणि IBPS. तर हे तुम्ही पाठ करून राहू द्या TCS आणि IBPS पॅटर्नसाठी. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. ओनम का म्हटलेलं लक्ष द्यायचा. ओनम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? लक्षात राहू देसान, सर्वात मोठा उत्सव कोणत्या राज्याचा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर इथे बघितलं तर केरळ. केरळवर मुलांनो बघितलं तर जे नृत्य प्रकार आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारतो, त्यामध्ये कथकली. कथकली हा नृत्य प्रकार आहे. आणि केरळमधील एका मंदिरामधून मोहिनी अट्टम या नृत्य प्रकाराचा काय झालेला आहे, उगम झालेला आहे मंदिरामधून, हा पण प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या वर्षी पंचशील करारावर साक्षरी केली? भारताने पंचशील करारावर कोणत्या वर्षी साक्षरी केली? त्याचं उत्तर इथे बघितलं तर 1954. पण दिनांक पण लक्षात राहू देसान, 29 एप्रिल 1954 या दिवशी मुलांनो पंचशील करारावर त्यांनी साक्षरी केली. पंचशील करार हा भारत आणि दुसरा कोणता चीन या देशासोबत पंचशील करार झाला होता. हे 3 ते 4 कॉन्सेप्ट लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? कोणता म्हटलेला आहे, सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? हेच उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, चीन. चीन हा देश मुलांना सार्क संघटनेचा देश नाही. पण यामध्ये मुलांनो बांगलादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आपल्या भारताच्या शेजारील राज्य मुलांनो राष्ट्र आहे. तर हे थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले जिमनॅस्टिक खेळाडू कोण? बघा, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार याचं नाव चेंज झालेलं आता, ते आपण ध्यानचंद्र या नावाने आपण त्यांना ओळखतो. बरोबर आहे, पण हा पहिली जिमनॅस्टिक खेळाडू कोण? त्याचं उत्तर इथे बघितलं तर दीपा कर्माकर हे बघितलं तर मुलांनो पहिल्या जिमनॅस्टिक खेळाडू आहे की त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान, उल्लरदाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? बघा, उल्लरदाल सरोवर कोणत्या राज्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर इथे बघितलं आपण तर जम्मू आणि काश्मीरमध्ये. लक्ष राहू द्या उल्लरदाल सरोवर. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, गव्यासाठी प्रसिद्ध असलेला दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गव्यासाठी प्रसिद्ध असलेले म्हटलेला दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक बी, कोल्हापूर. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हे अभयारण्य दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या लोहमार्ग दरम्यान धावते? लक्षात राहू द्या, डेक्कन क्वीन ही जी रेल्वेगाडी आहे कोणत्या दोन शहरादरम्यान धावते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे आणि मुंबई या दोन शहरामध्ये धावते म्हणून कोणची डेक्कन क्वीन। पुढचा प्रश्न आहे, भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण। बघा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण शेवटचा, त्याचं उत्तर येते लॉर्ड माऊंट बॅटन। लॉर्ड माऊंट बॅटन हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता। पुढचा प्रश्न आहे बघा, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले। वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले, त्याचं उत्तर येते अरविंद घोष। अरविंद घोष यांनी सुरू केलेल्या वंदे मातरम। पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, त्याचं उत्तर आहे शिवनेरी। आणि पहिला किल्ला कोणता जिंकला तर तोरण, तोरण किंवा तोरणा हे लक्षात राहू दे। पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली। आर्य समाजाची स्थापना कोणी केली, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला। गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर ते बघितलं तर नाशिक, नाही सॉरी नाशिक नाही, रत्नागिरी आहे। रत्नागिरीमध्ये मुलांनो गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म झालेला आहे। आणखी एक लक्षात ठेवसान की यांनी बघितलं तर मुलांनो हे जे आहे गोपाळकृष्ण गोखले हे बघितलं तर आपले महात्मा गांधी यांचे हे का बघितलं तर गुरु मानत होते, महात्मा गांधी यांना गुरु मानत होते, हे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान। पुढचा प्रश्न आहे बघा, हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे। लक्ष राहू दिवसान काय म्हटलेलं आहे, मुसलमान आणि हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य म्हटलेलं आहे, तर हे कोणते म्हटलेलं आहे, कोणता म्हटलेलं आहे, करार कोणता, त्याचं उत्तर इथे बघितलं म्हणून आपण याचं उत्तर येते लखनौ करार। कोणता करार, तर लखनौ करार, लक्ष ठेवसान, हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचा करार। ओके, पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज भारतातील कोणत्या राज्यात बांधण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर येते जम्मू आणि काश्मीर। आणि कोणत्या नदीवर, तर सतलज, सतलज ही जी नदी आहे यावर हे ब्रिज बांधण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, देशातील सर्वात तरुण भारतीय महिला पायलट कोण ठरली। बघा तरुण म्हटलेलं आहे, सर्वात तरुण महिला पायलट कोण, याचं उत्तर येते बघा आयेशा एजीज, एजीज हे लक्षात राहू दिसान, सर्वात तरुण भारतीय पायलट। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात। जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तर याचं उत्तर येते 10। एकूण बघितलं तर 9 विशेष समिती आणि 1 असते स्थायी समिती। ही पण प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न आहे, क्षयरोग संशोधन संस्था भारतातील कोठे स्थानिक आहे, म्हणजे क्षयरोग जी संशोधन संस्था आहे कुठे आहे, त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक बी, मुंबई। मुंबईमध्ये आपल्याला क्षय संशोधन संस्था दिसून येते। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, त्या राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात। राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा करतो, याचं उत्तर येते बघितलं तर 28 फेब्रुवारी, लक्ष ठेवसान 28 फेब्रुवारी। पुढचा प्रश्न आहे बघा, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो। पोलिओ हा जो रोग आहे हा कशामुळे होतो, याचं उत्तर आहे विषाणूमुळे। कशामुळे होतो, तर विषाणूमुळे। पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष राहू द्या, मिथेन वायूचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या पिकातून होते। मिथेन जो वायू आहे याचे उत्पादन कोणत्या पिकातून होते, त्याचं उत्तर येथे बघितलं तर भात शेती, भात शेतीमधून मिथेन वायूचं उत्पादन होते। पुढचा प्रश्न दिलेला आहे, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था कुठे आहे। मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र हे कुठे आहे, त्याचं उत्तर येथे मुलांना बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं, नागपूर या ठिकाणी आपल्याला हे कापूस संशोधन केंद्र दिसून येते। पुढचा प्रश्न आहे,
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक, गोंदियामध्ये. कुठे? तर गोंदिया. पुढचा प्रश्न दिलेला आहे, कोराडी औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक म्हटलेलं आहे, याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन, कोणता? नागपूर. औष्णिक वीज प्रकल्प म्हणजे कोणता? तर जिथे कोळसा वापरून वीज निर्मिती करते त्याला औष्णिक वीज प्रकल्प म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव हा बघितलं तर ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो, ग्रामसेवक. ओके मुलांनो, हे बघितलं आपण 25 प्रश्न. अशाच प्रश्नासाठी मुलांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.